अदानींचं योगदान मान्य करायला हवं, महाराष्ट्राला सर्वाधिक वीज अदानींकडून मिळते, हे वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. हिंडनबर्ग कोण आहे हे मला माहित नव्हतं, आपल्या देशात कुणी चौकशी मागणी केली तर समजू शकतो, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. दरम्यान जेपीसी पेक्षा सुप्रीम कोर्ट विश्वासार्ह आहे असंही पवारांनी म्हटलं. तर सावरकरांबाबत फक्त मतभिन्नता आहे, महाविकास आघाडी एकत्रच आहे असं देखील पवारांनी म्हटलंय. पॉईंट असा, मला हिंदू कोण हे माहिती नाही. त्यांचा दुखवत वर्षात स्वतःचा असला. एक कंपनी परदेशाची, ती या देशातल्या परिस्थितीच्या संबंधीशी काही भूमिका घेते, त्याचं किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे. त्यापेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी ही अधिक प्रभावी ठरेल असं मला वाटतं. ते खरं सांगायचं म्हणजे 20,000 कोटी वगैरे याचे आकडेवारी माझ्याकडे नाही, ती माहिती घेऊन मी बोलेन. एखादा अधिवेशन मी करेल तर त्याची माहिती माझ्याकडे असली पाहिजे, ती माहिती माझ्याकडे नाही. साधारणतः जेपीसीचं फॉर्मेशन कसं होतं, या पक्षाच्या सभासदांची संख्या अधिक आहे, त्यांना अधिक जागा मिळतात. जेपीसी बहुमताच्या संख्येवर त्या ठिकाणी तिचं फॉर्मेशन होणार असल्यानं जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरेल असं माझं मत आहे. आम्ही खरगेंच्या घरी आत्ताच हल्ली एक मोठी मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये सावरकरांचा विषय निघाला. तर त्या मीटिंगमध्ये मी सावरकरांच्या बद्दलची भूमिका मांडली, चर्चा झाली, पण नंतर ती चर्चेच्या नंतर विषय संपला. तर त्याच्यामध्ये चर्चा होत असते, मतभिन्नता असू शकते, मतं मांडण्याची संधी असते.